राजस्थानी पराठ्यांमधील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार, आईच्या रुचकर पदार्थांच्या यादीतील अव्वल क्रमांकाचा पदार्थ, अमूल तूप वापरल्यामुळे अधिकच रुचकर बनतो। साहित्य: एक वाटी गव्हाचं पीठ अर्थात कणिक, अमूल तूप आणि कणिक मळण्यासाठी पाणी। कृती: प्रथम कणिक मळून त्याचा गोळा करा, त्यासाठी कणिक आणि अमूल तूप घेऊन त्यात लागेल तेवढं पाणी घालून मळून घ्या आणि त्याचा मऊसर गोळा तयार करा। नंतर या मळलेल्या कणकेचा एक लहान गोळा घ्यावा, त्याची पातळ पोळी लाटावी आणि त्यावर अर्धा चमचा अमूल तूप घालून ते एकसारखं पसरावं। त्यानंतर या लाटलेल्या पोळीच्या घड्या घालाव्या। ही घड्या घातलेली पोळी एखाद्या कागदी पंख्याप्रमाणे दिसेल। त्याची घट्ट वळकटी करावी, दोन्ही टोकं जोडून घेऊन ती दाबून घ्यावी, म्हणजे त्याचा एक लहान गोळा तयार होईल। नंतर त्याची पुन्हा वर्तुळाकार पोळी लाटावी। हा पराठा आता भाजण्यासाठी तयार झाला। शेगडीवर पसरट तवा ठेवून तो तापवून घ्यावा, त्यावर हा लाटलेला पराठा भाजण्यासाठी टाकावा। एका बाजूने भाजून झाल्यावर तो उलटावा आणि त्यावर अमूल तूप लावावं, पुन्हा एकदा उलटावा आणि थोडं अमूल तूप लावावं। आता अमूल तुपावर भाजून घेतलेल्या या पराठ्याचा सुगंध दरवळू लागेल। दोन्ही बाजूंनी उलटवत छान लालसर तपकिरी रंग येईपर्यंत हा पराठा भाजून घ्यावा। रंग लालसर तपकिरी झाला म्हणजे पराठा तयार झाला। तव्यावरून काढल्यावर लगेच प्लेट मध्ये काढून खावा, कारण हा पराठा गरम आणि खुसखुशीत असतानाच खायला हवा। एक सावधानतेची सूचना: एकच पराठा खाऊन तुम्ही थांबूच शकणार नाही।